ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे, माझ्या धर्मकर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते, पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात। प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याचे अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 2 मे 2022 शालिवान शके 1944 संवत्सर शुभकृत अयन उत्तर ऋतु वसंत मास वैशाख पक्ष शुक्ल वार सोमवार नक्षत्र कृत्तिका। कृत्तिका नक्षत्र मित्रांनो रात्री 24:33 असणार आहे, त्यानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल। उद्याचा योग मित्रांनो सौभाग्य योग आहे, दुपारी 15:37 हा सौभाग्य योग असेल, यानंतर शोभन योगाला सुरुवात होईल। मित्रांनो करण मित्रांनो उद्याचे बालव करण आहे, सायंकाळी जवळजवळ 16:20 कौलव करणाला सुरुवात होईल। मित्रांनो तिथी मित्रांनो उद्याची द्वितीय तिथी आहे, उद्या पहाटे 1:29 तृतीय तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशिस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे, चंद्र वृषभ राशीत असेल, रवी मेष राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी कुंभ राशीत असणार आहे। मित्रांनो सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय सकाळी 6:12 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 19:00 असणार आहे, अर्थात सायंकाळी 7 असणार आहे। मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत, यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून 1 पैसा पाणी घ्यायचे आहे, यात थोड्या अक्षता टाकायच्या आहेत आणि 1 फूल वा फुलाची पाकळी टाकायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो रात्रे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1944 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे कृत्तिका नक्षत्रे सौभाग्य योगे बालव करणे द्वितीया शुभती तो मनुगोत्रात उत्पन्न मी कडप्पा ममो पात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवता पूजनम करिष्ये। मित्रांनो आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या। मित्रांनो उद्या दुपारी 15:37 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता, यानंतर संकल्प सोडण्यासाठी आपल्याला वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया, यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त आहे, दिनांक 4, 8, 10, 13, 15, 16, 20, 22, 25, 26, 27, 27 डोहा जेवणासाठी मुहूर्त आहेत। मित्रांनो दिनांक 4, 6, 8, 13, 16, 18 बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे। मित्रांनो दिनांक 6, 8, 13, 20, 22, 26, 27
जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 6, 8, 13, 22, 26, 27. ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 7, 8, 13, 18, 20, 21, 25, 26, 27. उपनयन यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 5, 6, 11, 18, 20. विवाहासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27. वास्तु शांतीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 6, 7, 12, 13, 14, 18, 20, 21, 25, 26 आणि 27. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 9 आणि 11 हे तीनच मुहूर्त आहेत मित्रांनो. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला कोणत्याही देवतेची करायची असेल तर आपण दिनांक 6, 8, 13, 20, 22, 25, 26, 27 या मुहूर्तावर ते करू शकता मित्रांनो. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो. मित्रांनो या शिवाय मुहूर्त नसताना किंवा या व्यतिरिक्तचे मुहूर्त आपल्या सुविधेनुसार वा अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून पाळल्या जात नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपण पाहूया. पंचांग शुद्धी उद्याचा अनिष्ट दिवस आहे मित्रांनो. दिनविशेष उद्या चंद्र दर्शन 20:30 आपण घेऊ शकतो. अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही. नित्य जे आपण करत असाल ते आपण करू शकतो नवीन नाही. राहू काळ मित्रांनो उद्याचा सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपली जी काही महत्वाची कामे असतील घरची असतील कार्यालयाची असतील कुठलीही असतील ती शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा कारण त्यात आपल्याला यश संपादन करणे थोडेसे कठीण जाणार आहे. मित्रांनो संकल्प सोडून केलेले विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिक्षक. धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवतो. आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य द्या आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिव महादेव.